आता ताई आले होते का परवा दिवशी, आता चाललेत रिटर्न चाललेत आता जिंतीला. ताई ताईंना राहावा म्हणलं नाही, आणि रंगपंचमी पण झाली, ताईंना मी रंगवलंय, लय रंगवलं पण गवलंच नाही. सगळी भिजवली मागणं, फक्त मागणं वाचले बघा. थोड्यात नाही झालं ना तरी सगळी झालं असत. आणि पूजेची मम्मी आणि आई पण आले. आता मावशी आल्या, आत्याबाई, आणि आम्ही चाललूया. चालले ते पिऊ झोपली आहे. पिऊ झोपली बघा. पिऊ आणखीन काय उठली नाही, मी हाक मारली. उठवलं तिने, डोळे उघडलं फक्त आणि लगेच झोपली. झोप द्या, परत रडायची, मी जायची ती बसायची रडत. सकाळपासून जायचं जायचं म्हणल्या, मी म्हणले जेवण स्वयंपाक केला, भाजी केली, चपात्या केल्या, खायला लावलं, बांधून पण दिल्यात. नाही जायचं ताई, थांबा थांबा करून न जेवता गेला तर परत मी येऊ देणारच नाही तुम्हाला. 8 वाजल्यापासून आता 10 वाजत आलेत तरी हिने थांबवून घेतले. आता नाही थांबणार, आता निघाली, आता निघाली हाय ना. तू झोपली, आता दुर्गाकडे जाऊ आपण. चला दुर्गा 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 काढे दुर्गा. दुर्गा प्रियंका ताईंच दुखतय, आणि दुर्गा ही तर झोपली. पिऊ झोपली, पिऊच वाटते दुर्गा झोपली. दुर्गा पण झोपली आणि पिऊ डरके माव झोपला. माझे डरके माव झोपली, सकाळी लय रडले. प्रियंका आणि सिटी त्यांचं मी सकाळीच त्यांना विचारलं. आज दवाखान्यात ये जाऊ मोबाईल मध्येच नको फोटो घालत बसू. शूटिंग कडे लक्ष दे, लवकर मामाला उरकून द्यायला सांग आणि उद्या ये. काय तर स्वीटी थांबणार आहे बघा इथंच. अय मला माहिती नव्हतं, बरं झालं माझ्या मदतीला. भांडी असायला, भांडी असायला काय आणखीन काय करायला, पिऊला सांभाळायला. पिऊला काय, तुला ते काय उलट तुझा मोबाईल घेऊन बसल. तुला पाणी घासायची, पाणी घासायचं राहिलं, पिऊला सांभाळायचं राहिलं. पाणी घासून ऐकले का तिने? नाही पण सांगितले, ऐकते ऐकते ना. हा शंभर पण माझं ऐकतेत काम सगळं सांगितलेलं. तुझा बाळ तिकडे खाली जाऊन थांबल्यात. चला की रस्त्याला गाडी काढून बसल्यात, बघायचं का इकडनं. भावना सकाळपासून चल 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 ताईंना लावलं या जेवण इथे केलं. आणि भाऊ कुठे गेलं? भाऊ नाहीत बरं का इथं, बाहेर थांबलं होतं गाडीपाशी. कृष्णा आणि ओमा त्यांची आणखी रंगपंचमी चालूच आहे, रंगच खेळत आहेत कालच्यापासून. नुसतं एकामेकाला लावतात रंग. भाऊ नाहीत कि होत आहे तिथं? अयो गेलो काय मला ठेवून? नाही गाडी आहे, तुम्हाला सोडून नाही गेलं. गेलं तर जाऊ द्या का, चांगलं आहे कि होत काय. मग काय येऊन बसली मी गेलो रीत ना, बघितलं होतं भाऊंना. सर आता लय उशीर झाला, 10:30 वाजले. 7 वाजल्यापासून म्हणते मी झोपी, तशी उठली तशी बघते. वाहडी घासून झाली, झाडून झालं, आंघोळ झाली, स्वयंपाक पण झाला. काय ना आल्यावरती निघूच वाटत नाही त्याच्यामुळं. हा आणलं पंचपाळ चपात्या घेऊन जावा, जेवण करून जावा, खोरखोर थांबवलंय हिने. सुट्टी आंघोळ करायची का नाही का? मम्मी पप्पा चाललेत म्हणून नाही करायची. बादली पगायला शिव काय तू पण करते ठेवायचं पाणी जायची की तुझी जायला. मी उलट्या हाताने होते लाव का? उलट्या हाताने नको लावू. नको का? कॅमेरा धरलाय मी इकडच्या साईडला. बाळा सुट्टी आहेत की काय तर करतात त्या? चालले मी लावते एका तेच वाटलं.
पडदेशी खालीच वाकती इकडे तिकडे बघूस तू अर पण पाय पडा म्हणजे नियम असतो वय सारखं आओ मी राहिली आग आग आओ प्रत्येक बारी मी पाय पडा लागतं नंदाचे पाय पडायचे असते वटी भरायची असते साडी नाही नाही काय नाही मला नाही मी पाय पडलेलं मला नाही आवडत मला प्रत्येक वेळेस मी वाकायला चला असू दे आता चाललोय तर आम्ही भावाच्या पाया पडतात आम्ही 8 दिवसाला येतोय सारखंच पाया पडतात का वय तुमच्या आशीर्वादाने देवाच्या आई बापाच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळं चांगलंय व्यवस्थित असंच जवळ मी जिवंत आहे तर असंच सगळे हसून खेळून माझ्यात राहावं एवढंच वाटतं फक्त बाकीच काय नाही भाऊ गेलेत बाहेर तर का गाडी बसलेत जायला आता रडायला लागले बघा बरं काय रडायला बरं ताई तुम्ही गप आई रडायला लागली माझी गप रडायला काय झालं मी हाय पशे अगं का रडताय आत्या चाललंय म्हणून रडताय त्यांनी मग ओगच का रडायला लागलं मी बी राहिली मग तू पण चालली मी बी रडत मग वाईट नाही उलट चांगलं सगळं चांगलं आनंद तिचा आनंद आहे चांगलंय सगळं तुझं मारक चांगले जवळ चांगले तुमचे चला चालले आता आप कुठे गेलं बाय मस्त की चालत कुठे गेलं त्यांनी खाली असतील ती आंघोळ करायची शूटिंग करायचंय रंगपंचमीच भाऊ बघा भाऊ गाडी बसलेलं उतरलं ताई चाललेत म्हणून आत्यांना वाईट वाटलं मग रडायला सगळं हसून खेळून सगळं आनंदात आहे तुम्ही बघताय जागताय ते तिला गळ भरून आलं चांगलं वाटलं हाय ना गं त्यांच्याकडे गेले ताय भाऊ किती वेळा गाडी बसलं काय आता होत चष्मा चष्मा रस्ताला खराब ताय गेलेत खाली मी दाखवते आला अयो मला वाटलं राहताय त्याच्यामुळे म्हणलं तर जावं ताईंकडच पण आले मी आले निम्यातलाच माघारी निघाले हा लगेच लागत पेरूची पण झाड होती ठेवली होती लावली का मी म्हणते गाडी तशीच राहिली पेरूची झाड जा तुम्ही नका जाव मम्मीला बॅग आणून द्या असं सांगायचं होत कृष्णा ए कृष्णा पाणीच खेळते काय करते पाणी भरले ताई ताई उद्या चल जावा की का व्हिडिओ बनवायचा
अहो भरवायला तुम्हाला त्या दिवशी झाली की पंचमी. आता म्हणलं कालचं झालं असतं चांगली भरवली असती, हिला रंग हे आणलं होतं, पण काय हिने शूटिंग साठी साडी घातलेली चांगली हे केलेलं, त्याच्यामुळे म्हणलं नको आता थोड्यात न हुकल्या रंगाय पाहिजे होता, पण रंगला हाय का नाही भाऊ. भाऊ ना डोक्यावर घेतलं, डोक्यावर खुड का म्हणतो शंभू पण येते शाळेत ना, तर राधिका पण येते, दोघ पण येते, पण ती यायची म्हणल्यावर लय उशीर होईल, 10:30 वाजले. लिंबोणीच झाड लाव बर का, पेरूची झाड लावली का ताई? होय ताई, पेरूची झाड लावली का? नाही उपटून आणलं काय? हा हि तर तुळशीत होत लावायचं बसत नाही बसले फोन करत आहे. हा जावा पटले फोन कर बाय. हा म्हणा की गेलं ते बघा की काकू, आज व्हिडिओ बनवायचा होता रंगपंचमीचा, गेलं बघा की म्हणलं चांगलं परत एकदा आणखी रंगवायला मिळेल म्हणून गेलं. आता काय चला बाय, आणि पिऊ पण झोपली, चला आता स्वयंपाक करायचं राहिलं, ताईंना वाट लावायचं होतं म्हणून ताईंना वाट लावलं. चहा प्यायला नको अहो काकू, मी चहा लय पिले. आणि मी ना वहिनीला रंग लावला होता जावन सारखं काक म्हणते चल चहा प्यायला चल, तुला बोलवलंय काय तर कारण बोलून मला घेऊन जातात, पण मी जात नाही म्हणलं नको, मी चहा लय पिली काकू मला. हा चालल, पण मी नाही येणार मला रंगाने भरायचं म्हणून. चला बाय, आणि ताई पण गेली, ताई पण गेल्यात आता, आणि पिहू पण उठली वरती जाते.